आणि यानंतर आपण थेट भीमा कोरेगावमध्ये जाऊयात. आज 206वा शौर्य दिन आहे आणि विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे. अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केलं. आज राज्यभरातले अनेक प्रमुख नेते या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावमध्ये पोहोचतील असा अंदाज वर्तवला जातोय. आणि विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. लाखोंचा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विजयस्तंभाच्या अभिवादनाकरता दर्शनाच्या करता ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो किती व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पार पाडतो हे देखील एक महत्त्वाचं आहे आणि त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची माझी आज विनंती आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.